सर्वांना नमस्कार। मी बेळगावहून कुश एम दुर्गे, माझं काव्य नाम आहे अंकुश दुर्गे। मी आज तुमच्यासाठी एक विशेष व्हिडिओ बनवून देत आहे, खास करून गणित विषयामध्ये। सामान्यपणे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे मॉडर्न मॅथमॅटिकल सिस्टीम आहे ते आम्ही आता वापरत आहोत, पण एकदम पूर्वीपासून म्हणजे वेद कालापासून आपल्या भारतामध्ये किंवा हिंदुस्तानमध्ये खूप वर्षापासून, जवळजवळ 5 ते 6-7 हजार वर्षापासून वेदकालीन गणित विषय एकदम व्यवस्थितपणे डेव्हलप झालेला आहे। परंतु आम्ही त्या वेदकालीन वैदिक गणित विषय किंवा वेदकालीन सर्व सूत्र, गणित विषयासंबंधित सर्व सूत्र म्हणजे 16 सुलभ सूत्र आहेत आणि 13 उपसूत्र आहेत, त्या सर्व गोष्टींचा ज्या प्रमाणात आपण वापर करून, ज्या प्रमाणात ते आम्ही जगापुढे घेऊन गेलं पाहिजे होतं, त्या प्रमाणात अजूनपर्यंत घडलेलं नाही आहे। पण एका लिमिटेड प्रमाणामध्ये वैदिक कालीन जे काही गणितीय सूत्र आहेत किंवा उपसूत्र आहेत त्यांचा उपयोग होत आहे। आपल्या ऋषी मुनींनी आणि अनेक गणित तज्ज्ञांनी देखील त्याचा प्रसार करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत, पण ज्या प्रमाणात झाले पाहिजे होतं ते नाही झालं। कारण सर्वसामान्य व्यक्ती किंवा अल्प सुशिक्षित व्यक्ती किंवा इवन खूप काही हायली एज्युकेटेड, खूप काही शिक्षण घेतलेले व्यक्ती देखील त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये पुरेसा करत नाहीत। पण मी सर्वांना सांगू इच्छितो, प्लीज जरा आपण या सर्व गोष्टीकडे सर्वांनी पूर्णपणे लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणजे वेदकालीन गणितीय जे काही सूत्र आहेत, उपसूत्र आहेत, त्या सर्व गोष्टींचा उपयोग करून आम्ही सर्व म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती कॉम्प्युटर किंवा कॅल्क्युलेटरपेक्षाही अत्यंत अधिक वेगाने आपण गणित सोडवू शकतो। कारण मी स्वतः एक चांगला एकदम परफेक्ट गणित विषयातला स्टुडंट आहे। मी स्वतः 25 वर्षे मी लेक्चरिंग केलेलं आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यामध्ये। त्याचबरोबर मी स्वतः कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास केलेला आहे। मला माहिती आहे कॉम्प्युटर किंवा कॅल्क्युलेटर कोणत्या प्रमाणात किंवा किती वेळेत ते उत्तर देतात। विचित्र म्हणजे आपलं जग असं समजून बसलेलं आहे की कॉम्प्युटरच सर्वस्व आहे आणि कॅल्क्युलेटरच सर्वस्व आहे, किंवा जे काही मोबाईलमध्ये देखील आता अलीकडे आम्ही ते कॅल्क्युलेटरचा उपयोग करतोय, म्हणजे एकत्रित कॅल्क्युलेटर किंवा कॉम्प्युटर। याच गोष्टीवरती आपण जास्त भर दिलेला आहे आणि आपला जो एक वेदकालीन गणितीय सिस्टीम आहे, गणितीय जे काही पद्धती नियम आहेत किंवा सुलभ सूत्र आहेत, त्या गोष्टीकडे आपण खूप असं खूप आणि खूप दुर्लक्ष केलेलं आहोत। प्लीज सर्वांनी या गोष्टीचा व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे। याकडे लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे। कारण का मी परत एकदा सांगतोय आपणाला, वेदकालीन जे आपलं गणितीय शास्त्र किंवा गणित आहे
किंवा त्याचे जे नियम आहेत सूत्र आहेत उपसूत्र आहेत म्हणजे 16 सुलभ सूत्र आणि 13 उपसूत्र ह्या सर्व गोष्टींचा व्यवस्थितपणे जर आपण अभ्यास केलो तर कॉम्प्युटर आणि कॅल्क्युलेटर किंवा त्या सम आणखी कोणताही डिवाइस असेल किंवा काही उपकरण असेल त्यापेक्षाही आपण सहजपणे वैदिककालीन जे सूत्र आणि नियम आहेत किंवा त्याचे उपसूत्र आहेत त्यांच्या सहाय्याने सहजपणे आम्ही गणित क्षणार्धात आणि मिनिटात आपण सोडवू शकतो. बरेच वेळा असं घडतं की कोणाशी तरी तोंडून प्रश्न येता आपण उत्तर देऊ शकतोय सहजपणे. ह्या अशा काही खूप काही गोष्टी आहेत आणि माझं एकच विनंती आहे सर्वांना की आपण असं समजू नका की बाबा हे काहीतरी तोंडी पद्धत आहे, याला काही नियम वगैरे नाहीत. ठराविक एक दोन गणिताविषयी संबंधित काही असे नियम लागू होतात आणि इतर गणितासंबंधित इतर काही प्रश्नासंबंधित हे नियम लागू होत नाहीत असं अजिबात आपल्या मनात बाळगू नका. स्पष्टपणे मी सांगतोय खूप काही याचे रीतसर पद्धतशीर शास्त्रशुद्ध शास्त्रोक्त सायंटिफिक बेसवरती याचे सर्व सूत्र आहेत. मी खूपच लवकर तुम्हाला प्रत्येक सूत्राच्या सहाय्याने अनेक वेगवेगळे उदाहरणं किंवा गणित कसे सोडवतात किंवा सोडवता येतील त्या गोष्टींसाठी मी व्हिडिओज बनवून आपणाला देणारच आहे. सध्या मी एक मॉडेल म्हणून ठराविक काही मी व्हिडिओज बनवून देत आहे आणि खूपच लवकरात लवकर तुम्हाला 16 सूत्र आणि 13 उपसूत्रांच्या सहाय्याने कशा प्रकारे गणित आपण सोडवू शकतोय एकदम क्षणार्धात आणि मिनिटात ह्या सर्व गोष्टी मी तुमच्या पुढे येणार आहे व्हिडिओच्या स्वरूपातून. तर आज मी एक तुम्हाला एक विशेष मॉडेल या बोर्डवरती मी घेऊन आलेला आहे त्यासंबंधित तुम्हाला इथे माहिती देणार आहे आणि यामध्ये मी सरळपणे दोन्ही मॉडेल तुमच्या समोर ठेवत आहे. एक आपल्यामध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे आजपर्यंत तो म्हणजे वैदिक गणित सोडून दाखवणारे जास्तीत जास्त आपले व्यक्ती दोन्ही सूत्रांचा किंवा दोन्ही नियमांचा उपयोग करून कशा प्रकारे एकच गणित सोडवता येईल यातला जो कंपॅरिझन जो केलं पाहिजे त्या प्रमाणात किंवा ज्या प्रमाणात झालं पाहिजे त्या प्रमाणात आजपर्यंत झालेलं नाही आहे. मी खास करून तुम्हाला एकच गणित वैदिक सूत्रांच्या सहाय्याने किती क्षणार्धात किंवा अत्यंत कमीत कमी वेळेत सोडवू शकतोय आणि तेच गणित किंवा तोच प्रश्न आजच्या मॉडर्न मॅथच्या सहाय्याने मॉडर्न मॅथच्या किंवा मॉडर्न गणितच्या सहाय्याने आधुनिक गणिती पद्धतीच्या सहाय्याने सोडवायला किती वेळ लागतो त्याला किती स्टेप्स ठेवा लागतात ते दोन्हीचं कंपॅरिझन मी आज तुम्हाला देत आहे. या एकाच प्रश्नावरती वेदकालीन जे गणितीय पद्धती आहे आणि जे आता मॉडर्न गणिती पद्धत आहे त्याचा दोन्हीचा आपल्या समोर मॉडेल ठेवल्यामुळे किंवा दोन्ही कशा प्रकारे आम्ही सोडवून कोणतं लवकर होतं ते तुम्हाला आता प्रत्यक्षात दिसणार आहे. म्हणजेच वैदिक पद्धतीने अत्यंत कमीत कमी वेळेत आपण गणित सोडवू शकतोय पण तेच गणित मॉडर्न सिस्टीममधून
खूप काही वेळ आम्हाला द्यावं लागतो आणि त्याला वेळ जास्त लागतोय, स्टेप्स त्याचे जास्त असतात. यासाठी मी एक कंपॅरेटिव्ह मॉडेल इथं मी तुम्हाला सोडवून दाखवत आहे. आपण व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा. आणि मी सांगत असताना बरेच काही तुम्हाला नियम त्यामध्ये सांगत असतोय, वर्णन करत असतोय, ते आपण व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे. ओके, चला तर आता आपण बघूया, आपल्या बोर्डकडे येऊया. मी इथे तुम्हाला एक 45 या संख्येचा वर्ग कसा केला जातो, म्हणजेच शेवटी 5 येणारी संख्या, म्हणजे 35 वर्ग, 25 वर्ग, 15 वर्ग असेल, त्याचप्रमाणे 55 वर्ग असेल, 65 वर्ग असेल, 85 वर्ग असेल, किंवा 95 वर्ग असेल, किंवा आणखी कोणत्याही या प्रकारच्या संख्येचा वर्ग आपण कशा प्रकारे सोडवू शकतोय, हे तुम्हाला मी एक मॉडेल इथे घेऊन आलेलं आहे आणि ते दोन्ही पद्धतीने मी सोडवलेलं आहे. प्रथम आपण मॉडर्न मॅथमॅटिकल सिस्टीम मधून बघूया. बघा, 45 कंसाचा वर्ग म्हणजेच आपण 45 × 45 ह्या साध्या पद्धतीनं करतोय, साधी आपली पद्धत, गुणाकाराची पद्धत. पण ज्यावेळी ह्या संख्येचा या संख्येचा वर्ग करतेवेळी आपण मॉडर्न मॅथ्सचा मदत घेतोय किंवा त्या पद्धतीचा वापर करतोय, त्यावेळी हेच 45 बघा, आपण 40 + 5 आणि कंसाचा वर्ग अशा स्वरूपात घेतोय. म्हणजेच आपण a + b² म्हणजे दोन पदामध्ये त्याची विभागणी करतोय, म्हणजे हे मॉडर्न सिस्टीम आहे. a + b² याचा विस्तार आपणाला माहिती आहे. बघा, ए वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 × 1 + 2 म्हणजे 2ab, त्यानंतर शेवटी प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजे आपला नियम काय आहे मॉडर्न मॅथ्समध्ये, a + b² अशा सिस्टीममध्ये पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2ab म्हणजे 2 × 1 + 2 त्या वर्गासंबंधित घेतो आपण, प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग. हे झालं आपलं मॉडर्न मॅथमॅटिकल सिस्टीम. मग या सूत्राप्रमाणे आपण 45 वर्ग आता करून बघूया, म्हणजे मॉडर्न मॅथच्या सहाय्याने. तर 45 वर्ग म्हणजे 40 + 5 असे आपण फोड करून ठेवतोय, दोन संख्या बनवून घेतले. मग आता नियम काय आपला, पहिल्या पदाचा वर्ग याचा अर्थ 40 त्याचा वर्ग, 40 × त्याचा वर्ग अधिक 2 × 1 + 2 मग ते 2 × पहिले पद म्हणजे 40 × 2 = 5 कंस पूर्ण अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 5 त्याचा वर्ग, 5 कंस घालून त्याचा वर्ग ठेवायचा. आता आपण सोडवत जायचं. 4² = 16, 1 × 0² = 2 प्लस, अगोदर इथे कंस सोडवूया, हे 40 × 5 म्हणजे 4 × 5 = 20 आणि हे 0 म्हणजे 200 झालं, गुणिले 2 म्हणजे हे 400 झालं कंस सोडव, अधिक 5² = 25. ओके, आता आपण यांची बेरीज करूया.
बघा पाच म्हणजे सुटे सुटे स्थानातील संख्येची बेरीज, पाच अधिक शून्य अधिक शून्य म्हणजे हे पाच आहे ना। पुन्हा आता दशक स्थानातील संख्या घ्यायची, दोन अधिक शून्य अधिक शून्य म्हणजे इथं दोन आहे ना, म्हणजे पंचवीस झालं। नेक्स्ट आता शतक स्थानातील संख्या, म्हणजे यामध्ये तर नाही आहे, इथे चार आहे, चार अधिक सहा म्हणजे दहा, त्यापैकी शून्य ठेवतोय ह्याच्याला एक, पुन्हा ह्याच्याला एक आणि हे एक म्हणजे एकूण दोन। आपलं उत्तर आलं 2025। हे कशाचं वर्ग आहे? 45 वर्ग। बघा किती स्टेप झाले, बघा एक दोन तीन चार स्टेप आपण मांडलेला आहोत, एकूण चार स्टेप, आणि तेही असं लांबट खूप नंबर्स मांडलेले आहेत आपण, अनेक पद मांडावे लागले आहेत संख्या। हेच गणित आता आपण वैदिक पद्धतीने कसं सोडवतो ते एक मॉडेल बघूया। तर बघा इथं आहे वैदिक पद्धतीचं वर्णन किंवा सोडवून ठेवलेलं उत्तर। यामध्ये काय होतं, इथं जास्त काही आपण स्टेप्स वगैरे ठेवण्याची गरज नाही, त्याचे सूत्रच तसे आहेत, अत्यंत कमीत कमी वेळेत मिळतात। बघा 45 कंसाचा वर्ग, इथं नियम आहे ज्यावेळी शेवटी म्हणजे पाच असेल आणि त्या पदा त्या संख्येचा वर्ग जर असेल, उदाहरणार्थ 45 × 45 मीन्स शेवटी पाच आणि पाच मिळवलं तर 10 होणार, आणि पहिले पद एकसारखे, म्हणजे बघा हेच आपण 45 × 45 लिहिलं तर शेवटच्या दोन्ही संख्येची बेरीज 10 होत असते, आणि पहिले दोन्ही अंक 4 4 म्हणजे एकसारखे आहे। अशा पोझिशनमध्ये वैदिक रूल आहे, या शेवटच्या नंबर्स आपण वर्ग करायचं, म्हणजे पाचचा वर्ग, आणि या पहिल्या पदा पहिला पद म्हणजे पहिली संख्या गुणिले या पहिल्या संख्येमध्ये एक वाढवून घ्यायचो, म्हणजे 4 + 1 म्हणजे 5 झालं, म्हणजे 4 × 5 अशी त्याची मांडणी करायची, अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग। आता ही सोडवूया आपण, हे 4 × 5 = 20 हे पहिलं नंबर झाला, हे 25 आपण याच्यात डायरेक्ट मिक्स नाही करायचं, मिळवायचं नाही, एकमेकाच्या बाजूला ठेवायचं दोन दोन प्लेसच्या प्रमाणात, वर्ग असेल तर दोन दोन प्लेस। आता बघा 5 * 25 आणि या दोन्हींचा गुणाकार 20, उत्तर किती आलं आपलं 2025। फक्त दुसऱ्याच स्टेपमध्ये आम्हाला उत्तर मिळालेलं आहे, मी फोड करून ठेवलेला आहे म्हणून दुसऱ्या प्लेसला हे उत्तर मिळालेलं आहे। ॲक्च्युअली हे जर व्यवस्थितपणे आपण लक्षपूर्वक जर सोडवला तर एकाच स्टेपमध्ये तुम्हाला उत्तर मिळणार, ते मॉडेल बघा। त्यासाठी मी दुसरे गणित इथं मांडलेलं आहे, यामध्ये काय केलेलं आहे, 55 कंसाचा वर्ग। मग यामध्ये मी नियम काय सांगितलं तुम्हाला,
पहिले जे नंबर आहे फर्स्ट नंबर दो एकत्रित दोन नंबर्स आहेत त्यामध्ये म्हणजे दोन अंकी संख्या आहे पहिला अंक अधिक त्यामध्ये एक मिळवायचं म्हणजे हे पाच गुणिले त्या पाचामध्ये एक मिळवलं तर सहा झालं म्हणजे साई पंचे तीस हे फर्स्ट दोन नंबर्स ठेवून घ्यायचं नेक्स्ट दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे पाचाचा वर्ग पंचवीस बघा फक्त एका स्टेपमध्ये हे उत्तर आलेलं आहे आणि एक लक्षात ठेवा मी जे तुम्हाला कंडिशन सांगितलेलं आहे शेवटच्या दोन संख्येचं बेरीज दोन संख्यांचा बेरीज दहा येईल आणि पहिली पहिले त्या संख्येतलं पहिलं जे अंक असेल त्या ते अंक एकसारखे असतील अशा वेळी हे नियम लागू होते किंवा आपण शॉर्टकटमध्ये सांगूया मी ते प्रत्येक नियम आणि त्यांचे भरपूर काही उदाहरणासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवून देणार आहे आता एक वैदिक मॅथ्सचं पॉवर काय आहे किती फास्ट आपण सोडवू शकतोय यासाठी मी जस्ट काही ठराविक व्हिडिओज बनवत आहे एक वैदिक मॅथ्सचं ओळख करून द्यायचं सर्वांना कशा प्रकारे ते अत्यंत कमीत कमी वेळेत क्षणार्धात आपण उत्तर मिळवू शकतोय आणि तेही रीतसर पद्धतशीर आणि नियमबद्ध स्वरूपात हे काही तोंडी उत्तर किंवा तोंडी गणित हे एखाद्या गणिताला किंवा एखाद्या नंबर्सला एखाद्या संख्येला हे जमतं आहे आणि बाकी संख्येला जमत नाही हे अंदाजे काही गोष्टी आहेत असं अजिबात प्लीज आपण बाळगू नका अशा गोष्टी मनात ठेवून घेऊ नका कधीच आपल्या आपले सर्व फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह ज्या जे काही लोक असतील त्यांना समजावून सांगा की बाबा ह्या काहीतरी आगळे वेगळे किंवा अंदाजे उत्तर आम्ही काढतोय असं अजिबात समजून घेऊ नका हे नियमबद्ध एकदम काटेकोरपणाने आपले नियम आहेत आणि त्या नियमाप्रमाणे आपण हे सर्व गणित सोडवतोय अत्यंत कमीत कमी वेळेत बघा तर उत्तर आलं आपलं हे 3025 आपण कॅल्क्युलेटरवरती किंवा कॉम्प्युटरवरती कराय केलात तर कमीत कमी तुम्हाला ते नंबर्स तरी कॉम्प्युटरवरती मारावं लागतात त्या नंबर्स मारण्या नंबर्स मारण्यापेक्षाही त्यापेक्षा अत्यंत कमी वेळेत तुम्हाला सरळ उत्तर मिळणार या वैदिक गणितीय पद्धतीमुळे म्हणून माझं एक सर्वांना रिक्वेस्ट आहे आपण हे काहीतरी अंदाजे चाललेलं आहे असं कधीच समजून घेऊ नका माझं एक रिक्वेस्ट आहे सर्वांना हे वैदिक गणित आहे ना एकदम सर्वश्रेष्ठ पद्धत आहे आणि या पद्धतीचा उपयोग आम्ही सर्वांनी दैनंदिन जीवनामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या जगासमोर आपल्या पूर्वजांचा जो एक विशेष इतिहास आहे विशेष परिश्रम आहे आणि त्या अनेक अनेक अशा ऋषी मुनी आपले अनेक तत्त्वज्ञानी अनेक ज्ञानी विशेष व्यक्तीने जे खूप काही परिश्रम करून आम्हाला ह्या सर्व गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत खूप काही गोष्टी आमच्या समोर त्यांनी मांडलेल्या आहेत या सर्वांचा आम्ही सर्वांनी उपयोग करून घेऊया ज्यामुळे क्षणार्धात आम्ही सर्व गोष्टी सोडवू शकतोय गणित म्हणजे अत्यंत कठीण असा विषय सर्वत्र व्यक्त केला जातो पण गणित हा कठीण विषय नाही आहे अत्यंत सरळ आणि अत्यंत इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट आहे त्यासाठी
ह्या वैदिक मॅथ्सचा आपण उपयोग सर्वांनी करूया. ठीक आहे, आपण आपल्या आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये याचा उपयोगही केला, पण पुढे आपल्या सरकारने आणावं, आपल्या केंद्रीय सरकारने, आपल्या सर्व राज्य सरकारने, सर्वांनी, आम्ही सर्वांनी मिळून या वैदिक मॅथ्सला व्यवस्थितपणे आपण आपल्या जगासमोर आणून ठेवणं किंवा जगाला याची कल्पना करून देणे, याचा उपयोग किती आहे, त्या गोष्टी सर्व आम्ही समजावून सांगणं गरजेचं आहे आणि स्वतः आम्ही त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी स्वतः सर्वांना रिक्वेस्ट करतोय, सर्वांना विनंती करतोय की आपण ह्या सर्व अंदाजाच्या गोष्टी आहेत असं म्हणणं सर्वांनी सोडून द्यावं. ह्या सर्व गोष्टी 100% पूर्णपणे शुद्ध आणि रीतसर आणि सायंटिफिकली प्रूव्ड आहेत. त्यासाठी आपण या वैदिक मॅथ्सचा खूप मोठ्या प्रमाणात आपण स्वतः देखील आपण त्याचा उपयोग करूया आणि दुसऱ्यांना उपयोग करण्यासाठी आपण इन्स्पायर करूया आणि ह्याचा याचा उपयोग घेऊन आपण सहजपणे सुपर टॉपर बनू शकतोय. सर्व प्रकारचे अत्यंत कठीण प्रश्न देखील आपण सोडवू शकतोय. आपण या सर्व गोष्टींचा खूपपणे आपण सपोर्ट करावं अशी माझी एक आपल्याकडे विनंती आहे. एक मी जस्ट मॉडेल मी आपल्याला एक समोर ठेवलेला आहे. बघा, तर परत एकदा सांगतोय, आपण मॉडर्न मॅथ्समध्ये किती स्टेप्स ठेवावं लागतात, किती याला स्टेप्स मांडावे लागतात, किती वेळ लागतो याला, आणि आपले वैदिक मॅथ्स बघा, जस्ट पहिल्याच स्टेपमध्ये आपणाला उत्तर मिळतं. आणि या सर्व गोष्टी करत असताना आपला ब्रेन बूस्टिंग होतोय, जबरदस्त ब्रेन पॉवर यामुळे वाढतोय आणि त्यामुळे सहजपणे आम्हाला याचा उपयोग होणार आहे. म्हणजे वैदिक पद्धतीचा उपयोग जास्तीत जास्त आम्हाला मिळणार आहे, खूप काही मिळणार आहे. म्हणून आपण या पद्धतीला सपोर्ट करूया. आपल्या पूर्वजांचं स्वप्न आपण खरंच जगासमोर घेऊन जाऊया असं मी रिक्वेस्ट करत मी इथं थांबत आहे. खूप काही गोष्टी मी आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप वैदिक मॅथ्सशी संबंधित घेऊन येणार आहे. खूपच लवकर मी अनेक व्हिडिओज तुमच्या समोर ठेवणार आहे. आपण सर्वांनी माझ्या या प्रयत्नाचा उपयोग करून घ्यावा आणि ही वैदिक पद्धत एकदम लोअर प्रायमरीपासून आपण टॉपपर्यंत इवन PhD याचा उपयोग करून घेऊ शकतो आहे. सर्व म्हणजे प्रायमरी, हायस्कूल, कॉलेज, डिग्री कॉलेज, PU कॉलेज आणि सर्व प्रकारचे कॉलेजेस, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. बरेच वेळा असं वाटतं आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना, आपण आर्ट्समधून अभ्यास करतोय, गणिताची काय गरज आहे असं वाटतं. पण एक आपण सर्वांनी लक्षपूर्वक हे माझं विचार ऐकून येणं गरजेचं आहे. आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याचा विचार इथंच ठेवून बसू नका. ॲक्च्युअली आम्ही ज्यावेळी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून जातो आहे तिथे सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जातात, सर्व प्रकारचे वेगवेगळे पेपर तिथं कंपल्सरी असतात. कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपण आर्ट्सवाले आहात, मॅथ्सचा पेपर ठेवणार नाही असं कोणी नाही म्हणणार. तसेच आपण सायन्सवाले आहात, तुम्हाला इतिहासाचा पेपर नसणार असं कोणी नाही म्हणणार. बघा, गणिताचा तर एक सपरेट पेपर असतोच आणि त्यामध्ये तुम्ही हे मॉडर्न सिस्टीमचं जर पद्धत वापरत बसला तर खूप काही वेळ वाया जाणार. आणि त्याऐवजी तुम्ही वैदिक मॅथ्सचा उपयोग करून घेतला तर एकदम क्षणार्धात तुम्हाला उत्तर मिळणार. आणि त्यासाठीच मी स्पेशली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात
आणि कसे सोडवायचं ते, सर्व प्रकारचे कॉम्पिटेटिव एक्झाम्स, तो बँकिंग लाईनमध्ये असतील किंवा इतर लाईनमध्ये असतील, SDA, FDA, बाकी सर्व प्रकारचे, रेल्वे डिपार्टमेंटचे असतील, पोलीस डिपार्टमेंटचे असतील किंवा आर्मी डिपार्टमेंट, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, वेगवेगळे पोलीस डिपार्टमेंट्स, म्हणजे केंद्रीय पोलीस डिपार्टमेंट आणि स्टेट लेवलचे पोलीस डिपार्टमेंट्स, कुठल्याही प्रकारच्या सिव्हिल किंवा रिझर्व, कसल्याही प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला एक मॅथ्स पेपर विचारला जातो, एक मॅथ्स पेपर असतो कंपल्सरी, तसेच इंग्लिश पेपर असतोय आणि GK असतं. GK-मध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सर्व प्रकारचे प्रश्न तिथे विचारले जातात. त्यासाठी आपण, मी आर्ट्सला आहे, मला काही या क्वेश्चन मॅथ्सचा काही संबंध नाही असं विचार करू नका, किंवा मी सायन्सचा आहे, मला काही हिस्ट्रीचा काही संबंधच नाही असंही आपण सायन्सवाले बी गृहित धरू नये. तसेच कॉमर्सवाले, आम्ही कॉमर्सवाले आहोत, आम्हाला मॅथ्स आणि त्या हिस्ट्रीचा काय उपयोग आहे असं समजू नका. मॅथ्स तर तुम्हाला असतोच, म्हणजे अकाउंटन्सीच्या स्वरूपातून. त्यासाठी सर्वांनी व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे आणि या वैदिक मॅथ्सचा 100% उपयोग करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर माझं यूट्यूब चॅनल, म्हणजे अंकुश दुर्गे यूट्यूब चॅनल, हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण सर्वांनी याचा उपयोग करून घ्या. आजपर्यंत जर का आपण सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच्या आता तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा, लाईक करा, आणि माझे सर्व व्हिडिओज आपल्या सर्व फ्रेंड्स, रिलेटिव्स, नेबर्स, टीचर्स, स्टुडंट्स सर्वांना शेअर करा. फ्री ऑफ कॉस्ट, भरपूर नॉलेज मिळेल आणि प्रत्येकाने आपला एक जे स्टँडर्ड आहे, स्टडी स्टँडर्ड आहे, ते एकदम छानपणे आपण इम्प्रूव्हमेंट करून घेऊ शकता. ओके, इतके सांगून मी इथं थांबत आहे. आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. नमस्कार.